नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासमोर परत एकदा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी इकॉनॉमिक्स घेऊन आलेलो आहे. आता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो काही 5वा चॅप्टर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बाजाराचे प्रकार, फॉर्म्स ऑफ मार्केट, हा विषयाला मी सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करून सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे किंवा हा जो काही चॅप्टर आहे तो आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी असल्यामुळे किंवा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे मी आपल्यासमोर मांडणार आहे. आणि इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये काही विद्यार्थ्यांना जर शंका असेल तर त्यांनी कमेंट्स बॉक्समधून मला कळवायचं आहे. बाजाराचे प्रकार म्हणजे आपण पाहू शकतो की विशिष्ट ठिकाणी किंवा स्थळी ज्या वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण केली जाते, खरेदी विक्री केली जाते, त्या ठिकाणाला आपण बाजार असं म्हटलेलं आहे. मग याची व्याख्या कोणत्या पद्धतीने असायला हवी, कारण कशा पद्धतीने याची व्याख्या म्हणायला हवी ते सांगायचं आहे आपल्याला. तर क्रिस्टीन कुरुनो यांनी काय सांगितले, तर ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार होय. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूंच्या किंवा सेवांची खरेदीचे विक्रीचे व्यवहार केले जातात त्या ठिकाणी बाजार म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी कशी वातावरण असतं, तर त्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते असतात. वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते, वस्तूंची किंमत त्या ठिकाणी ठरली जाते, त्या किमतीला त्या वस्तूने खरेदी केल्या जातात. ग्राहक आणि विक्रेते यांचा तिथं संबंध येतो, म्हणजे डायरेक्ट प्रत्यक्ष तिथं संबंध त्यांचा येतो. त्यामुळे ते तिथं वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी एकमेकांच्याकडं त्या वस्तूची खरेदी मागणी करत असतात. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांचा संबंध होतो. आणि पुढचं आहे बाजाराविषयी सर्व माहिती त्या ग्राहक वर्गांना असते, विक्रेत्यांना असते. विक्रेत्यांना ग्राहकाच्या विषयी माहिती असते, ग्राहकांना विक्रेत्याच्या विषयी माहिती असते. म्हणजे संपूर्ण बाजारपेठेचे जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते संपूर्ण विक्रेत्यांना माहिती असतं. आता आपण पाहू शकतो की बाजाराचे वर्गीकरण, आता बाजाराचं वर्गीकरण करत असताना सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला विचार करावा लागतो. त्या तीन प्रकारामध्ये याचं वर्गीकरण करावं लागतं. एक आहे स्थळ, दुसरं आहे काळ, म्हणजे स्थळानुसार बाजारपेठ तयार होते, काळानुसार होते, आणि तिसरं आहे स्पर्धेनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. आता त्याच्यामध्ये असणारी महत्त्वाचा जो काय, तर स्थळामध्ये कशा पद्धतीने होऊ शकते, तर स्थळ जे आहे ते स्थानिक बाजारपेठा असतात स्थळाच्या माध्यमातून झालेल्या. त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेच्या बरोबर राष्ट्रीय बाजारपेठांचा सुद्धा आपण स्थापना झालेली असते, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या बाजारपेठा आहेत. आता त्यानंतर जो तिसरा दुसरा जो घटक आहे तो आहे काळानुसार असणाऱ्या बाजारपेठा. मग आता आपल्याला माहिती आहे की आपल्या जवळपास विचार करायला गेलो तर अत्यल्प काळ आहे, म्हणजे अत्यंत अल्प काळामध्ये हा बाजारपेठेचा विचार केलेला आहे. पुढचा आहे अल्प काळाचा, अल्प काळामध्ये असणारे बाजारपेठेच आहेत. दुसरा आहे दीर्घ काळाचा असणारे आणि अतिदीर्घ काळ, म्हणजे अशा प्रकारचा ह्या चार प्रकार जे आहे ते काळाच्या माध्यमातून जे बाजार वर्गीकरण केलेलं आहे ते चार प्रकारचं आहे. पुढचं आहे स्पर्धा. आता स्पर्धेमध्ये पहिल्यांदा येतं की पूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आहे जी आपल्याला सर्वसामान्य सर्व ठिकाणी दिसून येते. दुसरी आहे अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ, म्हणजे अपूर्ण स्पर्धेची असणारीसुद्धा बाजारपेठ आहे. पण अपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे परत आपल्याला तीन प्रकारामध्ये वर्गीकरण करता येतं. पहिलं आहे मक्तेदारी, म्हणजे मक्तेदारी. दुसरं आहे अल्पाधिकारी बाजारपेठ, म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ तशी अल्पाधिकारी बाजारपेठ आहे अपूर्ण स्पर्धेमध्ये. तिसरं आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. या तीन प्रकारच्या अपूर्ण स्पर्धेमधल्या ह्या तीन प्रकारच्या बाजारपेठा आपल्यासमोर दिसून येतात. त्यांचं वर्गीकरण हे करत असताना ह्याचंसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या डिटेल्समध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आता बाजाराच्या प्रकारामध्ये आपण जर विचार करा की तो स्थळानुसार बाजारपेठेमध्ये आपण पाहतोय, त्यामध्ये पहिलं जे आहे की स्थानिक बाजारपेठ. मग आपण पाहू शकतो की ग्राहक खरेदी जी काही वस्तू असते, वस्तू उत्पादनाच्या ठिकाणी तो काय करतो, त्याची विक्री करत असतो. म्हणजे आपण बघू शकतो की आठवडी बाजार असेल किंवा आपल्या ज्या जवळपास असणारा जो काय बाजार आहे, बाजारपेठ असेल, त्याला आपण स्थानिक बाजारपेठ आपण म्हणू शकतो. मग काही वेळा गावात असेल किंवा जवळपास असणारी असते. पुढचा आहे राष्ट्रीय बाजारपेठ. आता राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय, ते वेगवेगळ्या राज्यातून झालेली बाजारपेठ, म्हणजे देशाच्या अंतर्गत असणारी ही बाजारपेठ असते. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये असेल, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल, अशा प्रकारची जी बाजारपेठ असते त्याला आपण राष्ट्रीय बाजारपेठ असं आपण म्हणू शकतो. त्या बाजारपेठेसुद्धा याच्यामध्ये स्थळानुसार आपल्याला समाविष्ट करता येणार आहे. तिसरं आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आता या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं की जागतिक पातळीवरली ही बाजारपेठ आहे. म्हणजे या देशातून दुसऱ्या देशाला आपल्याला ज्या वेळेला वस्तूंचं देवाणघेवाण करतो, आदान प्रदान करतो, त्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आपण विचार करतो. म्हणजे देशांची जी काय बाउंड्री आहे, सीमा आहे, ती आपल्याला वळून दुसऱ्या देशामध्ये जायचं असतं. त्यामुळे त्याला आपण जी काय बाजारपेठ करतो, बाजाराचे व्यवहार केले जातात, त्याला आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं आपल्याला म्हणायचं. हे असतं
स्थळाच्या नुसार या असणारे ही बाजारपेठेचे तीन प्रकार आहेत. पुढचा आहे काळानुसार असणाऱ्या बाजारपेठेचा. आता अत्यल्प काळ म्हणजे काय, की असा काळ आहे की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा अजिबात वाढवता येत नाही, म्हणजे अशी काय बाजारपेठ आहे किंवा असा काय काळ आहे त्याच्यामधला की त्या बाजार काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, त्याला अत्यल्प काळ असं म्हटलं आहे. पुढचं अल्प काळामध्ये काय आहे की एका वर्षापेक्षा कमी काळ आहे, पण या काळामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणामध्ये वाढवता येऊ शकतो, म्हणजे अत्यंत याचा जो कालखंड आहे तो एक वर्षापेक्षा कमी असतो, पण या काळामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठ्यामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ करता येऊ शकतो, पण जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये वाढ करता येत नाही, कारण हा जो काय कालखंड आहे तो अल्प कालखंड आहे. पुढचा आहे दीर्घ काळामध्ये, मग या काळामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य होते, आणि हा 5 वर्षाचा कालखंड आहे. म्हणजे ह्या कालखंडामध्ये बाजारपेठेच्या कालखंडामध्ये विचार करायला गेलो, उत्पादनाचे घटक असतील, उत्पादन खर्च आहे तो बदलणं शक्य होऊ शकतो, आणि अतिदीर्घ काळामध्ये आपण विचार करू शकतो की या काळामध्ये उत्पादनाची सर्व आधाने म्हणजे स्थिर असेल किंवा बदलते असेल ते पूर्णपणे बदलता येऊ शकतात, आणि हा कालखंड जो आहे तो 5 वर्षापेक्षा जास्त असतो. म्हणजे या अतिदीर्घ काळामध्ये उत्पादनासाठी लागणारे जे काय सर्व घटक असतात मग ते स्थिर असतील किंवा बदलते घटक असतील ते सर्वच्या सर्व बदलता येऊ शकतात, अशा प्रकारचं याच्यामध्ये मान्य करायचे आहे. पुढचा तिसरा जो प्रकार आहे तो स्पर्धेनुसारचा प्रकार आहे. त्यामध्ये पहिली स्पर्धा जी आहे ती अपूर्ण स्पर्धा आहे. आता याच्यामध्ये काय असतं की विक्रेते आणि ग्राहक यांची संख्या मात्र अत्यंत जास्त असते, म्हणजे आपण म्हणू शकतो की असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते यांचा हा संग्रह किंवा यांच्या एकत्र ठिकाणी असलेली हे बाजारपेठ असते. याच्यामध्ये आपण सांगू शकतो की असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात, म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये कितीतरी ग्राहक असतात कितीतरी विक्रेते असतात, म्हणजे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात. पुढचा हे या बाजारपेठेमध्ये वैशिष्ट्य आपण सांगू शकतो की एक जिनची वस्तू असतात, म्हणजे प्रत्येक विक्रेत्याकडे ज्या काय वस्तू असतात त्या एकसारख्या असतात, म्हणजे ते प्रत्येकाच्याकडे असणाऱ्या वस्तूंच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक नसतो ते एकसारख्या असतात. पुढचा आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन असतं, म्हणजे कोण ह्या बाजारपेठेमध्ये विक्रेते आणि ग्राहक कधीही प्रवेश करू शकतो, त्याला नाही आवडत ते बाजारपेठ सोडूनसुद्धा तो जाऊ शकतो. ह्या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या वस्तूंची जी काय किंमत असते ती एकच असते, म्हणजे साखरेचा जो काय जरा दर असेल तो सर्व विक्रेत्यांच्याकडे एकसारखा दर असतो, त्यामुळं वस्तू ज्या कोणत्याही असेल तर त्याची किंमत मात्र एकसारखीच असते, असं याचं वैशिष्ट्य आहे. पुढचं ह्या बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान ग्राहकाला आणि विक्रेत्याला दोघांनाही असतं, म्हणजे बाजारपेठेमध्ये किती कोणत्या वस्तू बाजारपेठे संपूर्ण ज्ञान सर्वांना असतं. उत्पादक घटकाची पूर्ण गतिशीलता, म्हणजे आपण बघू शकतो की इथे जे काय मार्केटमध्ये असणारे उत्पादन घटक असतात त्यांना पूर्णपणे गतिशील असतात, ते कोणत्या प्रकारचं अगतिशील नसतात, गतिशील असतात. वाहतूक खर्चाचा इथं अभाव असतो, कारण हे संपूर्ण जे आहे ते पूर्ण स्पर्धा असल्यामुळे इथं वाहतूक खर्चाला कोणी जास्त प्राधान्य दिलं जात नाही, त्यामुळे वाहतूक खर्चाचा इथं अभाव दिसून आलेला आहे. या बाजारपेठेमध्ये सरकारचा हस्तक्षेपसुद्धा इथं होत नाही आहे, त्यामुळे सरकार कोणत्या प्रकारचं दडपण घडत नाही, कोणत्या प्रकारचा अधिकार आपला गाजवत नाही, अशा प्रकारचे हे पूर्ण स्पर्धेचे बाजारपेठ आपल्यासमोर दिसून आलेले आहे. म्हणजे जे काय तिसऱ्या प्रकारामध्ये आहे पूर्ण स्पर्धेमध्ये, या पूर्ण स्पर्धेमध्ये जवळपास याचं वैशिष्ट्य आहे ते अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा परिणाम बहुत जास्त दिसून येत नाही. पुढचा जो आहे प्रकार तो अपूर्ण स्पर्धा. आता अपूर्ण स्पर्धा म्हणजे कशी असते, म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या पूर्णपणे उलट असणारी ही स्पर्धा आहे. त्यामध्ये पहिला जो आहे तो मक्तेदार आहे. आता मक्तेदाराची जी व्याख्या आहे ती काय सांगितलं जातं की मक्तेदार म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा कोणताही पर्याय असत नाही. म्हणजे बाजारपेठेमध्ये जी काही एक उद्योग संस्था असते त्याला जवळचा ते स्वतः पुरवठा करते, कोणती वस्तूचा पुरवठा करायचा ती स्वतः ठरवते, आणि तिला कोणत्याही प्रकारचा जवळचा पर्याय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असत नाही, अशा प्रकारची ही व्याख्या चेंबरलिन यांनी सांगितलेली आहे. म्हणजे मक्तेदार म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा कोणताही पर्याय नसतो. त्याच्यामध्ये काय सांगायचं तर एकच विक्रेता असतो, म्हणजे उत्पादक किंवा विक्रेता एकच असतो पण ग्राहक मात्र असंख्य असतात, इथं कोणत्या प्रकारचा दुसरा विक्रेता असत नाही, त्यामुळे एकटाच विक्रेताने स्वतः तो उत्पादक असतो. पुढचा एक पर्याय वस्तूंचा अभाव असतो, त्यामुळे या वस्तूला कोणत्याही प्रकारचा जवळचा पर्याय असत नाही, कारण एकटाच एकमेव विक्रेता असल्यामुळं दुसरा कोणीही विक्रेता असत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय या बाजारपेठेमध्ये असत नाही, त्यामुळे पर्यायी वस्तूंचा अभाव असलेली ही बाजारपेठ आहे. पुढचा आहे ह्या बाजारपेठेमधल्या प्रवेशावरती निर्बंध, म्हणजे कायदेशीर असतील, नैसर्गिक असतील किंवा तांत्रिक दृष्टिकोनातून या बाजारपेठेमध्ये दुसऱ्या कोणत्याही विक्रेत्याला
किंवा उत्पादकाला प्रवेश मिळत नाही, त्यामुळे त्यावरती कायदेशीर, नैसर्गिक किंवा तांत्रिक दृष्टिकोनातून त्याच्यावर बंधने घातलेली आहेत. पुढचा आहे बाजार पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असते, म्हणजे हा एकमेव उत्पादक असतो आणि तो स्वतः विक्रेता असतो, त्यामुळे याच्यावर पूर्णपणे हा स्वतः त्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो, त्याला आवश्यक असतो त्याच वेळेला तो प्रोडक्ट करत असतो. पुढचा हा किंमत करता असतो, म्हणजे हा स्वतःच्या मालकीच्या वस्तू असल्यामुळं तो स्वतःच वस्तूची किंमत ठरवतो आणि त्यानुसार बाजारपेठेमध्ये त्याची किंमत निश्चिती करून त्या मालाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे तो स्वतः किंमत ठरवणारा असतो. पुढचा आहे मूल्यभेद. हा एक अत्यंत जवळचा त्याचा घटक आहे, कारण एकच वस्तू तो वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकू शकतो, त्यामुळे मूल्यभेद याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण बक्तीदारीमध्ये मूल्यभेद करून एकच वस्तू असते, वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकली जाऊ शकते. पुढचा आहे उद्योग संस्था. हाच उद्योग आहे, त्यामुळं आपल्याच उद्योग उत्पादनाचा एकमेव उत्पादक हा असतो, तो एकमेव विक्रेता असतो, त्यामुळे त्याच्या उद्योगधंद्याला दुसरा कोणताही उद्योग संस्था जवळची नसल्यामुळे, उद्योग संस्था हाच त्याचा उद्योग असल्यामुळं तो उत्पादक आणि विक्रेता स्वतःच असल्यामुळे पूर्णपणे पुरवठ्यावरती त्याचं नियंत्रण असते असं सांगायचं. मग आता ही मक्तेदारी जी आहे, त्या मक्तेदारीचे काही प्रकार आपण पाहतोय. बघा, एक पहिलं आहे खाजगी मक्तेदारी. आता खाजगी मक्तेदारी आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्याच्यावरती त्या खाजगी मालकाचं वर्चस्व असतं, उदाहरण टाटा समूह असेल, रिलायन्स असेल, जिओ असेल, अशा अनेक कंपन्या आपण पाहू शकतो की त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं एकाच व्यक्तीचं किंवा त्याच्या कंपनीचं असणारं पूर्णपणे वर्चस्व असतं, त्याला आपण खाजगी मक्तेदारी असं आपण म्हटलेलं आहे, सांगता येऊ शकतं. दुसरं आहे सार्वजनिक मक्तेदारी, म्हणजे सरकारच्या मालकीचे जे काय घटक आहे, जे काय व्यवसाय आहे, त्याच्यावरती पूर्णपणे सरकारची मालकी असते, उदाहरणार्थ भारतीय रेल्वे असेल किंवा अशा कोणत्या प्रकारचं जे काय देशाच्या नियंत्रणामध्ये असतं ते. पुढचं आहे कायदेशीर मक्तेदारी. आता हे कायदेशीर मक्तेदारी म्हणजे कसं असतं की ज्यांनी काय पेटंट घेतलेलं आहे, बोधचिन्ह असते, स्वामित्व अधिकार असेल, उदाहरणार्थ अमूलची काही उत्पादनं असतील, म्हणजे असं एखाद्या व्यक्तीनं जे स्वतःच्या कायद्यानं स्वतःकडे अधिकार घेतलेले असे असते. पुढचं आहे नैसर्गिक मक्तेदारी, म्हणजे बघा हवामानानुसार, पर्यावरणानुसार एखाद्या घटकाची पूर्णपणे मक्तेदारी त्या विशिष्ट घटकांच्याकडे दिली जाऊ शकते, उदाहरणार्थ पंजाबचा गहू असेल किंवा हवामानानुसार त्या ठिकाणी ती असणारी मक्तेदारी आहे, प्रजनमानानुसार किंवा पावसाच्या वातावरणानुसार असेल ती मक्तेदारी त्या पूर्णपणे असते. हा सुद्धा मक्तेदारीचा नैसर्गिक मक्तेदारीचा प्रकार आहे हे आपल्याला सांगता येत असतं, त्यामुळं त्याच्यानुसार ती मक्तेदारी आहे. पुढची आहे साधी मक्तेदारी, म्हणजे सर्व ग्राहकांना एकसारखी किंमत आकारते, म्हणजे विशेष सर्वसाधारण जे काय साधी मक्तेदारी म्हणजे काय असतं की सर्व ग्राहकांना एकसारखी किंमत आकारली जाते, म्हणजे त्या कोणत्याही प्रकारचे किमतीमध्ये कमी जास्त केलं जात नाही, त्यामुळे ती एक साधी मक्तेदारी असं सुद्धा आपल्याला सांगता येणार आहे, त्या पद्धतीने ती मक्तेदारी असते. पुढचं आहे मूल्यभेदात्मक मक्तेदारी, म्हणजे आपल्याला लक्षात येऊ शकतं की मूल्यभेदात्मक मक्तेदारी काय होऊ शकतं, तर एकाच उत्पादनाला वेगवेगळ्या किमतीमध्ये त्याची विक्री करणे, म्हणजे एकच उत्पादन आहे ते पण वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळ्या किमतीला विकायचं, उदाहरण डॉक्टर असेल तर डॉक्टर गरीब पेशंटकडून कमी किंमत कमी फी घेतो आणि जास्त श्रीमंत पेशंटकडून तो जास्त फी घेऊ शकतो, त्यामुळे त्याला मूल्यभेदात्मक मक्तेदारी असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. आणि हे जे आहे हे मक्तेदारीतलाच एक घटक आहे की जो मूल्यभेदात्मक मक्तेदारीमध्ये आपल्याला समाविष्ट करता येऊ शकतो असं आपल्याला सांगता येणार आहे. त्यामुळे मक्तेदारीच्या प्रकारामधला आणखीन एक महत्त्वाचा घटक असतो तो ऐच्छिक मक्तेदारी असते. आता ती ऐच्छिक मक्तेदारी म्हणजे कसं असतं, ती गळीकापूस स्पर्धा टाळण्यासाठी असेल, ते स्वइच्छेने एकत्रित येऊन तयार केलेली मक्तेदारी आपण त्याला म्हणू शकतो, ती ऐच्छिक मक्तेदारी म्हटलं जातं. म्हणजे गळीकापूस स्पर्धा टाळण्याच्या दृष्टिकोनातून स्वइच्छेने एकत्र येऊन ते काय केले ते मक्तेदारी उभा केली जाऊ शकते. अशा प्रकारची ही मक्तेदारीचे प्रकार आपण जर पाहिले तर या 7 प्रकारामध्ये मक्तेदारी मार्केटमध्ये आपल्याला दिसून येऊ शकते. आणि ह्या मक्तेदारीचा सुद्धा जो काय आहे तो आपल्याला अभ्यास करणं फार आवश्यक आहे असं आपल्यासमोर दिसून आलेलं आहे. आता मक्तेदारीत काय मूल्यभेदाचे काय प्रकार आपण बघतोय. जसं आपण मक्तेदारीचे प्रकार पाहिले त्यामधला मूल्यभेदाचा जो काय आहे तो मूल्यभेदाचे प्रकारसुद्धा फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये कोणता पहिला प्रकार आहे तो व्यक्तीनुसार मूल्यभेद कसा होतो बघा. तर उदाहरण डॉक्टर आहे, तो वेगवेगळ्या रुग्णांना वेगवेगळ्या फी घेतो, म्हणजे श्रीमंतांना जास्त फी घेतो, गरीब असेल तर त्याची फी कमी असते. अशा प्रकारचा जे काय मूल्यभेद केला जातो त्याला व्यक्तीनुसार, म्हणजे समोरचा जो काही व्यक्ती असतो त्याच्यानुसार केलेले मूल्यभेद आपण त्याला व्यक्तीनुसार केलेला मूल्यभेद असं आपण म्हणू शकतो.
पुढचा आहे स्थळानुसार असणारे मूल्यभेद. म्हणजे आपण पाहू शकतो बघा की ह्या स्थळानुसार कसा मूल्यभेद होऊ शकतो, तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये थोडंसं आपण विचार करायला गेलो तर ग्रामीण भागामध्ये दोन खोल्यांचं घर असेल तर त्याचं भाडं, आणि शहरी भागामध्ये असणारं त्यात खोल्यांचं दोन खोल्यांचं असणारं भाडं, जे दोघांच्यामध्ये वेगळा फरक असतो. त्याचबरोबर आपण शहरामध्ये म्हणजे झोपडपट्टीमध्ये असणारं भाडं असेल आणि श्रीमंत वस्तीमध्ये असणारं भाडं असेल, हे सुद्धा स्थळानुसार त्याचा मूल्यभेदामध्ये प्रकार आहे. पुढचा आहे काळानुसार असेल, म्हणजे आपण पाहू शकतो की दिवसापेक्षा रात्री प्रवास भाडे जास्त असते. म्हणजे कोणत्या प्रकारची आपण वाहतूक करत असताना जी काही प्रायव्हेट वाहतूक असते किंवा रिक्षा वाहतूक असेल, तर त्यावेळेला दिवसामध्ये जर त्याचा रेट जो काय असेल दर असेल तो रात्रीच्यामध्ये तो जास्त असतो, दुप्पट काय वेळेला त्याला दर आपल्याला आकारावा लागतो, त्याला आपण काळानुसार झालेले मूल्यभेद आपण म्हणू शकतो. आणि पुढचा आहे वापरानुसार असणारे मूल्यभेद, म्हणजे आपण घरगुती वापरासाठी आणि व्यवसायासाठी वीज वापरतो, पण घरगुतीसाठी वीज दर वेगळा असतो, व्यवसायासाठी असणारा वीज दर वेगळा असतो. म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीसाठी किंवा कशासाठी त्याचा वापर करता याच्यानुसार त्याचा जो काय मूल्य ठरलं जातं त्याला आपण काय म्हणतो की मूल्यभेदाच्या प्रकारामध्ये आपला समावेश केला जातो. पुढचा प्रकार महत्त्वाचा आहे तो आहे अल्पाधिकार. आता अल्पाधिकार म्हणजे काय आहे की असा बाजार आहे की ज्यामध्ये काही विक्रेते एक जिनशी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात आपण असं बघायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हा जो मक्तरीचा प्रकार जरी असला तरी तो एक जिनशी वस्तूंचे तो उत्पादन करतो. त्यामध्ये पहिला प्रकार आहे काही विक्रेते असं, म्हणजे ह्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते नसतात पण काही मोजके विक्रेते असतात, ग्राहक मात्र असंख्य असतात. त्यांचं कसं असतं की परस्परावलंबून त्यांचं असतं, म्हणजे प्रतिस्पर्धकाने घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये आपल्यावर कसं विक्रेत्यां दक्ष राहावं याच्यासाठी त्यांच्याबाबतीमध्ये स्पर्धा चालू असते. त्याचबरोबर याच्यामध्ये जाहिरात सर्वात जास्त केली जाते, मग आक्रमक जाहिरात केली जाते, प्रसारमाध्यमाचा जास्त वापर केला जाऊ शकतो आणि ग्राहक वर्ग कसे आपल्याकडे आकर्षित होतील याच्यासाठी जास्त प्रोत्साहन दिली जातात. आणि त्यासाठी हे जाहिरातीचा सर्वात जास्त मोठा परिणाम जो आहे तो या अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये दिसून आलेला आहे. पुढची गोष्ट आहे ह्याच्यावरती प्रवेशावर निर्बंध असतात, म्हणजे आपण बघू शकतो की उद्योग सहजपणे उभा बाहेर पडू शकतो पण त्यांना प्रवेश करत असताना किंवा ते त्याचा उद्योग व्यवसाय उभा करत असताना मात्र काय त्याला होते अडचण फार येते, त्यामुळे त्याच्यावरती निर्बंध जास्त प्रमाणामध्ये लागू शकतात असं आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे एखाद्या सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतो पण उद्योग उभा करण्यासाठी त्याला फार कष्ट करावे लागतात. पुढचा इथं समानतेचा अभाव असतो, म्हणजे विचार करू शकतो प्रत्येक उद्योग संस्थाची आकाराने लहान मोठे असू शकते, म्हणजे छोटी काही उद्योग संस्था आहेत काही मोठ्या उद्योग संस्था असतात, त्याच्यामुळे त्यांच्या या उद्योग संस्थेंच्यामध्ये अल्पाधिकार बाजारामध्ये समानता आढळून येत नाही. पुढचं अनिश्चितता आहे, म्हणजे बाजारात उत्पादकांचे वर्तन वेगवेगळे असल्यामुळं ते कधी एकमेकांना मदत करतात तर एकमेकाच्या विरोधामध्ये संघर्षसुद्धा करू शकतात. अशा प्रकारची अनिश्चितता या बाजारपेठेमध्ये दिसून येते, म्हणजे जे दोन विक्रेते असतात त्याच्यामध्ये एकमेकांच्या बरोबर ते चांगलेही वागतात एकमेकांना मदत करतात तर काही वेळा ते एकमेकांच्या विरोधामध्ये संघर्षाला सुद्धा सामोरे जातात. अशा प्रकारची ही बाजारपेठ अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे, त्यामुळे ह्यामध्ये सुद्धा फार महत्त्वाचा आहे. पुढचा आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये काय सांगितलं तर प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजार, बघा प्रत्यक्षामध्ये जो आढळून येतो तो बाजार, म्हणजे पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी यांची वैशिष्ट्ये त्यामध्ये समाविष्ट असतात. म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करतात. बघा चेंबरलेन यांनी ही व्याख्या सांगितली, म्हणजे काय सांगायचं तर अनेक विक्रेते असतात, म्हणजे पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असतात पण अनेक विक्रेते असतात हे आपल्याला सांगायचं. म्हणजे सध्याच्या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे दोन्हींचे ह्यामध्ये घटक दिसून आलेले आहेत. यामध्ये कसं असतं, विक्रेते जे असतात ते अनेक असतात पण पूर्ण स्पर्धे एवढे नसतात, ग्राहक मात्र असंख्य असतात, त्यामुळे ते किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडवून आणू शकत नाहीत. म्हणजे ग्राहक जरी संख्या जास्त असले तरी कोणत्याही प्रकारचा किमतीमध्ये बदल आणू शकत नाहीत. पुढचा आहे वस्तूभेद, मात्र इथं जास्त केला जाऊ शकतो. आता कशा प्रकारचा वस्तूभेद असतो, उदाहरणार्थ ब्रँड असेल, चिन्ह असेल, बांधणी असेल, दर्जा, आकार, रंग, या वेगवेगळ्या पद्धतीनं वस्तूच्यामध्ये भेद जास्त प्रमाणामध्ये केला जातो हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे वस्तू भेद करून ग्राहकांना त्या वस्तूकडं आकर्षित करण्याचं काम हे अनेक विक्रेते करत असलेलं आपण दिसून आलेलं आहे, त्यामुळे ते ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो. पुढचं आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन, म्हणजे कोणीही या बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकतं किंवा ज्यांना हा व्यवसाय बंद करायचा आहे तो घटक या बाजारपेठेमधून स्वतःला बाहेर काढू शकतो किंवा तो व्यवसाय हा बंद करून बाजूला होऊ शकतो, अशा प्रकारची अवस्था आहे. पुढचं आहे विक्री खर्च, म्हणजे यामध्ये सुद्धा जाहिरात असेल, प्रदर्शन, मोफत वस्तू, भेटवस्तू, आकाशवाणी, दूरदर्शन अशा वेगवेगळ्या माध्यमातून
जाहिरातीवरती जास्त पैसा खर्च केला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे असणारे महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, ब्रँड कोणता आहे, चिन्ह कोणतं आहे, बांधणी कोणतं आहे, रंग दर्जा असेल, आकार असेल, याच्यासाठीची किंवा हे दाखवून देण्याची जाहिरात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आणि याच्यासाठी मग चित्रपटातले हिरो हिरोईन असतील यांचा वापर केला जाऊ शकतो, सोशल मीडियाचा वापर केला जाऊ शकतो, टी व्ही असेल, दूरदर्शन असेल, ह्या वेगळ्या प्रकारचा किंवा आकाशवाणीचा वापर केला जाऊ शकतो. या जवळचे पर्याय जास्त उपलब्ध असतात, म्हणजे याच्या अत्यंत जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरण साबण असेल किंवा शीतपेय असेल. साबणाचे प्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहेत की अनेक प्रकार आहेत, शीतपेयाचे प्रकारसुद्धा अनेक आहे. अशा प्रकारचे ह्याला जवळचे पर्याय भरपूर असतात. पुढचा ह्यांची एक गट संकल्पना असते, म्हणजे आपण सांगू शकतो की या विषया किंवा या पद्धतीचे उत्पादन करणाऱ्या घटकांचा हा समूह असतो, म्हणजे यांच्या संस्थेचा समूह असतो. याला आपण इंडस्ट्रीयल जसं म्हटलं जातं तशा प्रकारचा त्या घटक असतो, गट असतो, समूह असतो, उद्योग संस्था असते. या उत्पादन करणाऱ्या घटकांचा संग्रह असल्यामुळं यांची जी काही स्पर्धा असते ती स्पर्धासुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये चालते. आणि त्यामुळे ही मक्तेदारीयुक्त स्पर्धा जी आहे ती सध्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांना आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल बटनला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि काही तुमची शंका जर असेल तरी मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या शंकेचं निरसन करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.